प्रधानमंत्री उज्ज्वल योजनेचा लाभ पुणे जिल्ह्यात एक लाख सत्तावीस हजार तीनशे नव्याण्णव कुटुंब्यांनी घेतला असल्याची माहिती पुणे जिल्हा नोडल अधिकारी आणघा गद्रे यांनी आज दिली आहे पुणे जिल्ह्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ तब्बल एक लाख सत्तावीस हजार तीनशे नव्याण्णव कुटुंबांनी घेतला असून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अनेक घरं या योजनेमुळे धुरमुक्त झाले आहेत पुण्यातील जुन्नर आंबेगाव पुरंदर दौंड या तालुक्यामध्ये सर्वाधिक गॅस जोडणी करण्यात आली हो असून पुणे जिल्ह्यात सर्वात मागास जिल्हा समजला जाणारा वेल्हे तालुक्यातही चौदा हजार गॅस जोडणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा नोडल अधिकारी अनोघा गद्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना एक मे दोन हजार सोळा रोजी मध्ये बलिया नावाच्या गावातून प्राईम मिनिस्टर श्री नरेंद्र मोदीजींच्या हस्ते सुरू झाली म्हणता म्हणता ही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सामाजिक चळवळ बनली आणि आजच थोड्या वेळापूर्वी आकडेवारी जाहीर झाली त्याच्यात देशभरातून सहा कोटी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कनेक्शन रिलीज झाले हे आम्ही आठ महिने शेड्यूलपेक्षा आधी हे कार्य पूर्ण झालेलं आहे पुणे शहरामध्ये सुमारे एक लाख एकोणतीस हजार गॅस कनेक्शन्स प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंडर वाटप झालेत या योजनेचं लाभार्थी कोण होऊ शकतं तर सोशियो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस दोन हजार अकराच्या यादीत नावं असलेली लोकं विस्तारित पी एम यू आयमध्ये एस सी एस टी नदीकाठी राहणारी फॉरेस्ट ट्रायबल मोस्ट बॅकवर्ड क्लास अशा अनेक सात कॅटेगरीजचा सा समावेश आहे आणि नुकतंच मोदी साहेबांनी प्रधानमंत्री साहेबांनी अशी अनाऊन्समेंट केली आहे की आता तळागाळातील सर्व गरीब महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमध्ये सोळाशे रुपये केंद्र सरकार अर्थसहाय्य देतं आणि डिपॉझिट फ्री कनेक्शन मिळतं आणि सोळाशे रुपये ऑइल कंपनी अर्थसहाय्य करतं की ज्याच्यामध्ये नऊशे नव्वद रुपये गॅसच्या शेगडीची किंमत आहे आणि पहिला रिफिल आहे हे जे सिलेंडरचं कॉस्ट आहे हे दर महिन्याच्या एक तारखेला बदलत असतं आणि त्याच जे अनुदान आहे हे ग्राहकाच्या खात्यामध्ये थेट जमा होतं या योजनेमुळे स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात वेळ वाचला आहे तसेच धुरमुक्त स्वयंपाक होत असल्याने धुरामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी झाले असल्याचे मत गद्रे यांनी यावेळी व्यक्त केले